मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपला पब्लिक स्पीकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी वैभव येडके आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण वाचलेल्या टायटल अगदी बरोबर आहे. काल HRD मिनिस्टरद्वारे बऱ्याचशा युनिव्हर्सिटीशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. त्यांनी काय काय चर्चा केली या गोष्टीचं आपण विश्लेषण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो, त्याआधी आपल्याला विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा, जेणेकरून कुठल्याही पद्धतीचं भीतीचं वातावरण आपल्या मनामध्ये राहणार नाही आणि काय काय मुद्द्यांवर चर्चा झाली आपल्याला कळेल. आणि स्पेशली महाराष्ट्रांच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुश खबर असणार आहे जे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा. तर मित्रांनो, जसं मी सांगितलंच की सोशल मीडियाच्या माध्यमातून HRD मिनिस्टरने बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजशी पॅरेंट्सशी चर्चा केली अशी द इंडियन एक्सप्रेसला बातमी आहे. त्यामध्ये त्यांनी असंही नमूद केलं की परीक्षा जी आहे ते जुलैमध्ये आम्ही कंडक्ट करू, जुलैमध्ये जर ते शक्य झाले नाही तर ऑगस्टपर्यंत एक नवीन टाईमटेबल डिक्लेअर करू आणि सोशल डिस्टन्सिंगच्या आधारावरती ही या सगळ्या परीक्षा घेतल्या जाईल. पण यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, युनिव्हर्सिटीनी असं सांगितलेलं आहे, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यांनी सांगितलेलं आहे की सगळ्या एक्झाम सध्या होल्ड करण्यात यावा. त्यामध्ये HRD मिनिस्टर यांनी असंही नमूद केलं की जे निर्णय फर्स्ट इयर आणि सेकंड इयरसाठी झालेले आहे ते सध्या तसेच राहतील. पण यामध्ये मला काही गोष्टी नमूद करायच्या आहे आणि त्या म्हणजे की आज देशभरातून परीक्षांना विद्यार्थ्यांचा विरोध होत असताना अशा प्रकारची टांगटी तलवार विद्यार्थ्यांवर ठेवणं अत्यंत चुकीचं आहे. जो काही निर्णय शासनाला घ्यायचा असेल तो लवकरात लवकर शासनाने जाहीर करावा, जेणेकरून जर परीक्षा होणार असतील तर विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागतील आणि परीक्षा रद्द होणार असतील तर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना आता काय करायचं आहे याचा विचार विद्यार्थी मोठ्या मनाने करू शकतील. आज एक मुद्दा मला इथे या ठिकाणी नमूद करायचा आहे की कमेंटच्या माध्यमातून बरेचसे माझ्या फायनल इयर्सच्या विद्यार्थ्यांबद्दलचे व्ह्यूज माझ्यापर्यंत पोहोचत असतात, तर त्यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यांचे बरेचसे मुद्दे आहे जे अगदी बरोबर आहे. कालच आमचे सहकारी हेमंतजी यांनी काही मुद्दे उपस्थित केले, त्यामध्ये असं त्यांनी म्हटलं की जर परीक्षा आत्ता जर घेतली आणि इथून 6 महिने जर त्याचा निकाल लागला तर ज्या विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे ते विद्यार्थी प्लेसमेंटसाठी एलिजिबल असतील का, हा खरा खूप मोठा प्रश्न आहे. कारण परीक्षा होत असताना जर कंपन्यांनी त्या विद्यार्थ्यांना घेण्यास नाकारलं तर कुठलीही विद्यापीठं किंवा कुठलीही शासनं त्याबद्दल काहीच करू शकणार नाही. त्यामुळे मला असं सांगावंसं वाटतं की आपण जो काही निर्णय घ्यायचा असेल तो लवकरात लवकर घेण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या खांद्यावर टांगती तलवार राहणार नाही. आणि यामध्ये टेक्निकली जर बघायचं झालं तर शेवटी त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जर COVID-19ची परिस्थिती जर राज्यांमध्ये वाढली तर त्या त्या लोकांसाठी त्यांनी तो निर्णय राखीव ठेवलेला आहे. आपण ही आज सकाळमध्ये आलेली बातमी बघूया ज्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे अंतिम परीक्षा राज्य आपल्या भौगोलिक परिस्थितीअनुसार निर्णय घेऊ शकेल, विद्यार्थी हे आमची अमूल्य संपत्ती आहे, त्यांच्या सुरक्षेसाठी जे काही शक्य असेल ते सर्व आम्ही करणार. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे. राज्य सरकारच्या हातात शेवटचा निर्णय हा असणार आहे. त्यामुळे जर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती जर अत्यंत गंभीर झालीच जी आज आहेच तर परीक्षा ह्या रद्दसुद्धा होऊ शकतात. पण कुठल्याही प्रकारे आपण चिंता करू नका. आपला आवाज HRD मिनिस्टरपर्यंतसुद्धा पोहोचण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करूया. आणि आपल्याला विनंती आहे, जर आपल्याला व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि येणाऱ्या काळामध्ये माझे सगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.